तुम्ही मुसलमानाकांत जवळ घेता, पहिल्यांदा या देशामध्ये हिंदूंना जवळ घ्या, मग इतर जातींचा विचार करा. कायम स्वरूपाचं एक सरकार तुम्हाला द्यावं लागणार आहे, कायम. आणि ते काँग्रेस दोन्ही तुटलेली फुटलेली काँग्रेस देऊ शकत नाही. मी तुम्हाला सांगतो, देऊ शकत नाही म्हणजे लिहून घ्या, देऊ शकत नाही. मग मतं का फुकट घालवायची? ना हा तुकडा निवडून येणार, ना तो तुकडा निवडून येणार. आणि तुम्ही कोणत्या तुकड्याकडे बघणार? त्यापेक्षा आज जिथे एक वाजपेयींचं जे सरकार बसलं होतं, ते पुन्हा मर्दपणाने मजबूतीने निवडून देणे तुमचं देशकर्तव्य आहे, देशकर्तव्य आहे. त्या हाताकडे बघू नका. तुमचे हात काय सांगतात तुम्हाला? ते हात महत्त्वाचे आहेत, तो एक हात महत्त्वाचा नाही आहे. एवढे हात माझ्या जे समोर आहेत, ते देशाचं भवितव्य घडवणारे आहेत. तो काँग्रेसचा हात देशाचं भवितव्य घडू शकत नाही हे उदाहरणासहित अनेक लोकांनी पटवून दिलेलं आहे तुम्हाला. की जर पवारांची सत्ता आणायची असेल, तर हे तुटल्याशिवाय आणि फुटल्याशिवाय ते अशक्य आहे. आणि हे फुटणार नाही, आमची युती तुटणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये. पुढच्या वेळेला तुम्हाला त्या मंत्रालयाच्या त्या घुमटावरती भगवा झेंडा शिवशाहीचा युतीचा फडकल्याशिवाय दिस फडकलाच पाहिजे हो, फडकणारच. आणि फडकल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही, फडकवणारच. काँग्रेसने तुम्हाला दगा दिला हे तुम्ही मला आत्ता सांगताय? 50 वर्षात कळलं नाही ही काँग्रेस काय अवलादीची आहे ती? आत्ता सांगताय मला तुम्ही? एवढ्या वेळाने कळलं तुम्हाला? आम्ही परदेशी व्यक्ती या देशाचा पंतप्रधान होऊ देणार नाही, आमचं धोरण आहे. त्यामध्ये सोनिया गांधी व्यक्तिगत आमचं काही नाही. उड्डाणपूल बांधले जात आहेत, आश्रय देत आहेत, पण उद्या 3-4 लाखाच्या मोटारी रस्त्यावर धावू लागल्यानंतर ह्या मुंबईची हालत जी होणार आहे ती पहा. लोकसंख्या वाढते, त्याला आपण काही जबाबदार नाही, पण वाढते. बांगलादेशमधून मुसलमान आले, त्यांना मतदानाचा अधिकार बाळ ठाकरेंचा काढून घेतला. कोणी आम्हाला अतिरेकी म्हणतं, पण अति विराट सभा पाहायला या की. आणि अशा तऱ्हेनं मीच माझे रेकॉर्ड मोडत चाललेलं आहे. एवढेही मंडळी आटोक्यात आणणं काही साधी गोष्ट नाही, पण ती फक्त शिवसेनाच आणू ठेवू शकते हे विसरू नका. आपण काश्मीरला अन्याय झाला असताना मी रिमोट कंट्रोलने तो बदलून टाकलेला आहे. शंकरराव चव्हाणला जमलं नाही, ना नरसिंह रावाला ते जमलं नाही. ही तुमच्या शिवसेनेची ताकद आहे, ही माझी एकट्याची नव्हे. मी शिवसेना प्रमुख जरूर, पण तुमची ताकद माझ्याबरोबर आहे म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे. शिवसैनिक हा बाजूला करून मला शिवसेना प्रमुख म्हणून मिळवता येणार नाही, ही माझी भावना आहे. ती प्रत्येकानं जोपासली पाहिजे. हिंदुत्वाचा तुम्ही प्रचार करणार का? अरे बाबा, हा राज्याचा प्रश्न आहे. लोकसभेला ज्याला आमचे कोणी उभे राहतील त्याला हिंदुत्वाचा प्रचार का? तर तो देशाचा प्रश्न आहे. म्हणून महाराष्ट्रावरती संकट आल्यानंतर महाराष्ट्राच्या संबंधानं प्रश्न, आणि देशावरती संकट आल्यानंतर मात्र देशाचा विचार, हे शिवसेनेचं स्पष्ट धोरण आहे. निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला शाहू महाराज आठवतात, निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला ज्योतिबा फुले आठवतात, निवडणुकीच्या तोंडावर डॉक्टर आंबेडकर आठवतात. एरवी कोणी कोणाला विचारत नाही, पुसतही नाही आणि आठवणही येत नाही आणि पुतळाही बसत नाही. बहुजन समाजाच्या बाबतीत मला तुम्ही सांगू नका, माझ्या बापाने त्याकरता खस्ता खाल्लेल्या आहेत बहुजन समाजाच्या हितासाठी. पुण्यामध्ये आमच्या घरावरची शेणमार झालेली आहे, पुण्याला आमच्या घरासमोर मेलेलं गाढव टाकलेलं आहे, पुण्याला आमच्या वडिलांच्या प्रेतयात्रा काढलेल्या आहेत जिवंतपणी. हे मी पाहिलेलं आहे, त्या बालवयामध्ये पाहिलेलं आहे. हिंदुस्थानामध्ये आम्ही हिंदू आहोत आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही मराठी आहोत. गुजरातमध्ये तुम्ही गुजराती असाल, पण महाराष्ट्रामध्ये सोडून द्या, गुजरातमध्ये तुम्ही गुजराती आहात आणि संपूर्ण देशामध्ये तुम्ही हिंदू आहात. बंगालमध्ये तुम्ही बंगाली असाल, पण हिंदुस्थानामध्ये तुम्ही हिंदू आहात. ही हिंदू भूमिका घेतल्याशिवाय तुम्हाला जगता येणार नाही. आणि येणारं हिरवं सावट, येणारं हिरवं संकट तुम्हाला ते परतही करता येणार नाही. हिंदुस्थान बंद करण्याची ताकद फक्त शिवसेनेमध्येच आहे, आणि आम्ही ते दाखवून दिलं होतं. बरं, आणि बाकीच्या पक्षांना आमची मदत घेतल्याशिवाय, बरं, कारण चावी आमच्याकडे असल्यामुळे बंद होऊ शकत नाही हे दाखवून दिलं आम्ही. तोपरगावला गेलो, बायका आवल्या चिंब झालेल्या, पोरं चिंब झालेली, पुरुष चिंब झालेले. मी हेलिकॉप्टरनं उतरल्यानंतर घोटाभर पाण्यातनं पचक पचक गेलो. व्यासपीठ उंच,
शिडी लावलेली तिथे घोटाभर पाणी, लोकांनी मला स्टूल दिलं, गाडीतनं स्टूलावरनं मी शिडीवर चढून व्यासपीठावर गेलो. 15 मिनिटं मला मिळाली, कारण 5 वाजता प्रचार बंद होणार होता. त्याही याच्यामध्ये लोक तुडुंब भरलेली होती. तिथे सोनिया गांधीची सभा रद्द झाली, तिथे तुमच्या शिवसेनेची जबरदस्त प्रचंड सभा झाली आणि शेवटच्या 15 मिनिटांमध्ये मी त्या कोपरगावला जिंकून आलो. हे लोकांचं प्रेम, हे सोनिया गांधी पाहायला येतात, मला ऐकायला येतात. मी कोणत्याही नटाला आणि नटीला माझ्याबरोबर घेत नाही. मला पाहण्याचा कार्यक्रम करायचा नाही. या तरुणांमध्ये जर देशाभिमान जर भिनवायचा नसेल तर मग कशामध्ये भिनवायचा? म्युन्सिपॅलिटीच्या नळात? हे मी असंच लिहित जाणार, मला खटल्यांची पर्वा नाहीये. काल परवाकडे आणखीन एक नोटीस आली परभणीची, घाला म्हटलं. मला जे देश हिताचं असेल तेच मी करत राहणार, मला खटल्यांची पर्वा नाही. पण धोका काय, अलतू फलतू असे प्रत्येक जण पत्रकारांच्या विरोधात जर कोर्टात जाऊ लागले तर लिहिणं मुश्किल होईल. न्यायमूर्तीच्या शेजारी आम्हाला चेंबर ठेवावं लागेल. अग्रलेख लिहिला, न्यायमूर्तींकडे जायचं, त्यांना सांगायचं, बघाव काही गडबड नाही ना, भानगड नाही ना, प्रॉसिक्युशन होणार नाही ना, खटल्यासारखं नाही ना, मग राहिलं काय तुमचं स्वातंत्र्य? म्हणून माझं असं म्हणणं आहे की आमच्या लिहिण्यावरती बंधन येता कामा नाहीये. त्याविषयी कोणीतरी कोणी म्हणतात की आमच्या एका खासदाराला मारलं, झोडलं, जोडणार की? शिवसेनेच्या तिकिटावरती निवडून यायचं आणि बदमाश तिकडे जातात, मग त्यांना काय ओवाळू? आणि आता प्रश्न विचारला की समजा उद्या तुमच्या हातामध्ये सत्ता आली आणि तुमचे आमदार तिकडे गेले, तर मात्र आज तुम्हाला सांगतो सगळ्यांना, यापुढे एक आमदार तर शिवसेनेतनं फुटला तर मात्र कायद्याची पर्वा न करता त्याला रस्त्यात तुडवा. बरं, आणि महिलांनी ते एक चांगलं काम बजवावं. जाम काय अगदी काळं वेळ अगदी वाटतं ते त्याच्या अगदी अंगावरती नाचलात तरी चालेल, पण ह्या भडव्यांना अशीच शिक्षा झाली पाहिजे. चिथावणी वगैरे काही नाही आमच्या, एकंदर जगण्या मरण्याचा प्रश्न आहे. आम्ही काही देवनाचे बोकड नव्हत. काल परकडचा भांज्याचा खटिक खाना नाहीये. तिरांकेत हिंदू उभे राहिले आहेत, प्रत्येकाच्या गळ्यामध्ये झेंडूची माळ आहे आणि ते आपले चाललेले सुरदा परजे सुरा परजेत वगैरे वगैरे, चलो साले एकेकाची मुंडी घाल त्याच्या ह्याच्यात, ते नाही जमणार. गांडूची अवलाद म्हणून कधीही जगू नका, मेलात तरी चालेल. जसं मुसलमानांना सांगतो ना, 3,500 हिंदूंची एकंदर देवळं पाडण्यात येऊन त्याच्यावरती मशिदी उभ्या राहिल्या 3,500. आम्ही काय म्हणतो, आम्हाला 3,500 तुमच्या मशिदी पाडायच्या नाहीत, आम्हाला आमच्या फक्त 3 मशिदी द्या. बाबरीची पडली, 2 पाडायच्या आणि ती काशी आणि मथुरा, बाकी ठेवा की तुमच्याकडे, घाला लोटांगण. काझ्यावरती आता नवीन मारेकर आलेले आहे, खलिस्तानचे 2 काहीतरी एकंदर गट आहेत अजून जिवंत, बाकी बहुतेक त्या रिवेरो आणखीन गिलनी संपवले, अजून 2 जिवंत आहेत. त्यातला एक मारेकरी जुहूला आला आणि जुहून पाकिस्तानला गेला, माहिती कोणाची? पोलिसांची. कुठे रे गेला, कुठे रे गेला तो? बाळासाहेबांना मारालेला माणूस. साहेब तो आता जुला हॉटेलमध्ये आहे. अच्छा हां, निव व्यस्त झाली आहे ना, बघताय बघ, काही कमी पडू देऊ नको. असं काही झालं तरी तो मारेकरी आहे. आरामात जुला राहून पाकिस्तानात गेलाय आणि त्यांनी त्यांची माणसं ठेवली आहेत की ह्यावेळेला ह्याला उडवायचा. त्यांना सांगतो, ज्या दिवशी ज्या रंगाची गोळी माझ्या अंगाला चाटून जाईल तर चाटणार नाहीच, तर मात्र ती अवलाद ह्या महाराष्ट्रात नव्हे हिंदुस्थानात जिवंत ठेवायची नाही. बिलकुल एक एक शेवटच्या पर्यंत त्यांचा अंड शेवटचा जे असेल ते चेचून ठेचून टाकायची आपली शपथ आहे शिवरायच्या पुढे. सगळेच काही बाळ ठाकरे होऊ शकत नाही, झाले तर माझी पंचायत होईल ना. माझं महत्व कमी, दुसरं काही नाही. श्रद्धा जरूर असावी, ती आई वडिलांपाशी असावी, ते खरे देव आहेत. बरं, देवापुढे वाकायच्या ऐवजी आई पुढे वाघ, वडिलांपुढे वाघ, ते तुझे खरे देव आहेत. त्यांनी तुला जन्म दिलेला आहे, देवाने नाही दिला, ते तुझे देव आहेत.